नमस्कार, मी प्रतीक्षा, डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत। जानकर हे आमच्याशी यापूर्वीपासून संपर्कात आहेत आणि दुसरं तुम्ही नाव घेतलं त्यांचा आमचा काही संपर्क नाही। हे आता आमची महाविकास आघाडीच्या बैठकीत जागा वाटप झालेलं नाही, त्यामुळं इंडिव्हिज्युअल जागांवरचे उमेदवार जाहीर करणं हे आमचा आज अधिकार नाही आहे। आम्हाला ती जागा मिळाल्यानंतर आम्ही त्याबाबतीतले उमेदवार जाहीर करायचं काम करू। वेळेच्या संदर्भात एक ज्योती मेटे प्रवेश करतात, बजरंग सोनवणे ज्योती मेटे प्रवेश करणार आहेत की नाही मला माहीत नाही, पण बजरंग सोनवणे आज प्रवेश करणार आहेत। नाही, त्यांची उमेदवारी निश्चित झाली असं मी कुठं वाचलेलं नाहीये। अजून त्यांचा 20 तारखेला प्रवेश आहे असं मी ऐकलेलं आहे। प्रवेश होऊ दे, मग निवडणूक उमेदवारी जाहीर करू दे, त्यावर आधीच भाष्य करायची घाई करण्याची आवश्यकता नाहीये। तुम्ही तुमच्या हाच प्रश्न महाराष्ट्रातल्या जनतेला आहे, तुम्ही महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीने हे प्रश्न निर्माण करताय आणि विचारताय, याचा मला फार समाधान आहे की एवढी मोठी मेजॉरिटी असताना आणखी नव्या नव्या पक्षांची गरज का भासते। कारण पूर्ण आत्मविश्वास नाही आहे का, हा प्रश्न त्यातून तयार होतो। सर, यादी कधी जाहीर होईल भाविकासाठी? सर, उमेदवार त्यांनी पाठिंबा दिलेला आहे, परदेशी म्हटल्यानंतर असंही म्हटलं की तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना या पक्षावर आमचा विश्वास नाही। आंबेडकर असं त्यांचं पत्र मी वाचलेलं आहे। आम्ही आघाडीच्या चर्चेत आहोत त्यांच्याशी, त्यामुळं असं जाहीर कोणतंही मत त्यांच्या बाबतीत मी प्रदर्शित करणार नाही। आघाडी नाही झाली की मग त्याच्यावर बोलू किंवा आघाडी झाल्यावर त्याबाबतीत भाष्य करू। आज विनाकारण ज्यावेळी एखाद्या पक्षाशी, एखाद्या मित्रपक्षाशी बोलत असताना अशी जाहीर वक्तव्य करणं योग्य आहे तसं मला वाटत नाही, म्हणून मी त्यांच्याबाबतीत कोणतंही भाष्य करणार नाही। आणि कोणाविषयी बोलतात? हो ना, मग मी तेच उत्तर तेच देतोय ना। अशी चर्चा चालू असताना एखाद्या जागांची वाटाघाटी चालू असताना, चर्चेत असताना असं जाहीरपणाने मी कोणतंही वक्तव्य करणार नाही। सर, उमेदवार कधी जाहीर? आमची आघाडीची मीटिंग जागा वाटप जाहीर झालं की त्यानंतर सर्व पक्ष, घटक पक्ष आपापले उमेदवार जाहीर करतात। सर, आज काय प्रवेश आहेत पुण्यामध्ये? हो, बरेच प्रवेश आहेत। औरंगाबाद जिल्ह्यातले काही प्रवेश आहेत, गेवराई वगैरे महाराष्ट्रातले काही वेगवेगळे भागातले प्रवेश आहेत आणि बीडचा प्रवेश। नगरच्या संदर्भात लंकेन मी पुन्हा एकदा साहेबांची भेट घेतली, आपण नगरसाठी प्रयत्नशील आहोत लंकेला? लंके फार लोकप्रिय आहेत आणि लंके उभे राहिले तर 100% निवडून येतील आणि म्हणून त्याबाबतीत आम्ही या मताचे आहोत की लंके हे आमचे उमेदवार व्हावेत आणि त्याबाबतीत आवश्यक ते सोपस्कार आम्ही योग्य वेळी पूर्ण करू। स्वीकारली भेट देखील दिली होती त्यांनी, त्यांच्या हातात स्वीकारली का लंकेंना? तुम्ही स्वीकारली भेट दिली होती पुण्यातच? हो, ती स्वीकारली का त्यांनी? त्यांनी हातात धरलेली मी बघितली, मीच दिलेली। पण ती स्वीकारली का त्यांनी? असं आहे की अशी कोणताही तांत्रिक अडचण लंकेश साहेबांना तयार करायची माझी इच्छा नाही आहे। त्यांनी ती स्वीकारली किंवा नाही याच्यावर मी भाष्य करू इच्छित नाही, योग्य वेळी तुम्हाला आम्ही आमचा निर्णय कळवू। तुतारी वाजल म्हणजे नगर मधलं वाजेल? नगर लोकसभा मतदारसंघ नगर दक्षिण मध्ये तुतारी वाजवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही।